उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर निश्चित सर्वोच्च न्यायालयाला त्यांना पुनर्स्थापना त्यांची मुख्यमंत्री म्हणून त्यांचं सरकार पुन्हा आणता आलं शक्य होतं त्यांना इनव्हॉलेंटरी तो रेसिग्ने रेसिग्नेशन नव्हता तर सर्वोच्च न्यायालयाने शब्दप्रयोग वापरला आहे व्हॉलंट्रिली म्हणजे स्वखुशीने त्यांनी राजीनामा दिला आहे आणि त्याच्यामुळे जरी राज्यपालांची कृती अयोग्य त्यांनी ठरवली होती अस होती तरीसुद्धा पूर्वीच्या सरकारची सर्वोच्च न्यायालयाला स्थापना करता येत नव्हती करता येत नाही असं त्यांनी निकालपत्रात स्पष्ट केलं आहे सर्वात आजचा हा निकाल महत्त्वपूर्ण असा निकाल आहे मग सकाळपासून म्हटल्याप्रमाणे या निकालामुळे सरकारच्या स्थिरतेवरती कुठलाही परिणाम झालेला नाही ही, ही बाब स्पष्ट झाली आहे परंतु न्यायालयाची यातील काही निरीक्षणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षणं अशी आहे आणि न्यायालयाने हे देखील अपेक्षित केलेलं आहे की निवडणूक आयोग ही स्वतंत्र अवस्थ व्यवस्था असली तरी यातील निर्णय हा निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वपूर्ण असेल ही निरीक्षणं कुठली तर नबाम रबिया खटल्याचा पुनर्विचार करणं कारण हा खटला तरी इथे हे लागू होत नाही आणि म्हणून याचा पुनर्विचार करायचा असेल तर सात न्यायाधीशांच्या बेंचकडे हे प्रकरण तर सुपूर्त करण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने ही बाब देखील स्पष्ट केलेली आहे की शिंदे गटांचे जे व्ही भरत गोगावले यांची नियुक्ती जी केलेली होती ही नियुक्ती बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे याकरता कारण देताना सर्वोच्च न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली की कुठल्या एखाद्या पार्टीमध्ये एखाद्या पक्षामध्ये दोन ग्रुप जर डिसाईड भांडत अस करत असतील तर व्हीपबद्दलची चौकशी किंवा याची हिअरिंग हे स्पीकरने घ्यायला पाहिजे होतं आणि म्हणून याबद्दलची चौकशी स्पीकरने घ्यावी असा देखील आदेश सर्वोच्च न्यायालयाचा सर्व दिसतो निकालपत्र पूर्ण वाचल्यानंतर ही अधिक बाब स्पष्ट होईल तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ही बाब अधिक स्पष्ट केलेली आहे की राज्यपाल महोदयांनी ती जे विशेष सत्र बोलवलं होतं विश्वासदर्शक ठरावासाठी त्याकरता त्यांच्याजवळ पुरेसे तथ्य नव्हती आणि त्या, त्या पुरेशी पुरे तथ्य नसल्यामुळे त्यांनी बोलवलेलं ते विशेष सत्र देखील हे बेकायदेशीर ठरू शकलं असतं परंतु त्या आधारे नबाम रबियाच्या खटल्याच्या निकालानुसार पुनर्नियुक्ती पूर् पूर्वीच्या सरकारची करता येणं अशक्य आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली की तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा त्यांनी व्हॉलेंटरली स्वेच्छेने शिकू दिलेला असल्याने आणि तो ॲक्सेप्ट झाला असल्यामुळे त्याच्यावरती त्यांची पुनर्स्थापना करता येत नाही परिणाम आता स्पीकरनी ह्या न जे सोळा आमदार आहेत जे अपात्र आहेत त्या संदर्भातचा निर्णय घेण्याचा अधिकार हा स्पीकरकडे आहे आणि स्पीकरनी विशिष्ट मुदतीमध्ये हा निर्णय घेतला पाहिजे ही बाब एक त्यांनी अधोरेखित केलेली आहे मूलत हा मुद्दा राहील की नाबाम रबियाच्या खटल्याचा निकाल ह्या ह्या सत्ता संघर्षात ह्या पाच न्यायाधीशांनी घटनापीठानं जो निकाल दिलेला आहे तो व्हीपने काढलेला आदेश आता पूर्वीच्या व्हीपने त्यावेळेला जो व्हीप होते म्हणजे नरे यांनी जो आदेश नोटीस काढली होती त्या नोटीसच्या आधारे ही पूर्व सुनावणी सुनावली जाईल आणि विद्यमान अध्यक्षांकडे हा अधिकार सोपृत केल्याचं असं सकृतदर्शनी तरी दिसतंय कारण सकाळी मी सांगितल्याप्रमाणे जर स्वखुशीने त्यांनी बहुमताची चाचणी विश्वासदर्शक ठरावाचा जा, सामोरे जाण्याच्या अगोदर त्यांनी राजीनामा दिला त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली राजीनामा दिला नसता तर कदाचित त्यांनी पत्र म्हटलं असतं किंवा त्या पत्रात त्यांनी जरी ते नुसतं म्हटलं असतं की मला हा राजीनामा द्यावा लागतो कारण राज्यपालांच्या अयोग्य कृतीमुळे मला राजीनामा द्यावा लागतो असं जरी भाष्य केलं असतं तरी त्यांचं ते राजीनामा हे इनव्हॉलेंट्री ठरलं असतं पण तसं झालं नाही त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपली अगतिकता व्यक्त केली आता पॉलिटिकल पार्टीचा व्हीप हा जाहीर होईल आता पॉलिटिकल पार्टी आज मी तीस असणारी का त्या क्षणी असणारी अर्थात हा मुद्दाच अर्थ इंटरप्रिटेशन हे निकालपत्र पाहिल्यानंतर कळेल कारण पॉलिटिकल पार्टी आज शिवसेना म्हणजे शिंदे गटांची आणि जर त्यावेळची पॉलिटिकल पार्टी म्हटली तर त्यावेळेला म्हणजे शिवसेनेची म्हणजे ठाकरे गटाची अर्थात या संदर्भात पॉलिटिकल पार्टीचा व्हीप कोण आहे हा डिसाईड करण्याचा अधिकार मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पीकरला दिलेला आहे स्पीकरने या संदर्भात चौकशी केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्रावरून सकृत दर्शन दिसतं आता स्पीकर म्हणजे विद्यमान स्पीकर तो पॉलिटिकल पार्टीने व्हीप नेमला पाहिजे ही बाब त्यांनी स्पष्ट केलेली आहे आता पॉलिटिकल पार्टी अर्थात निकालपत्राचं पूर्ण वाचन केल्यानंतर ही बाब अधिक स्पष्ट होईल की पॉलिटिकल पार्टी म्हणजे आज निवडणूक आयोगाने जाहीर केलेली पॉलिटिकल पार्टी का ठाकरे गटांची पॉलिटिकल पार्टी हा मुख्यतः एक मूळ मुद्दा आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचं निकालाचा अधिक खुलासा बघितल्यानंतर ही बाब अधिक स्पष्ट होईल माझ्या मते आजच्या निकालामुळे तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की की स्पीकर यांच्यावरती काही जबाबदारी आणि विशिष्ट लवकरात लवकर मुदतीत त्यांनी त्याबद्दल निर्णय घेतला पाहिजे अशा तऱ्हेचं बंधन अर्थात किती मुदती हे त्यांनी स्पष्ट केलं नाही परंतु विशिष्ट मुदतीत त्यांनी निर्णय घ्यावा याबद्दल देखील त्यांचं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे माझ्या मते या सरकारला निकालामुळे कुठेही स्थिरतेला धोका नाही पुन्हा लढाई कायदेशीर लढाई मात्र आजच्या निकालामुळे पूर्ण थांबली असं वाटत होतं परंतु लड़ाई ही पूर्ण न लढाई थांबलेली नाही ही कायदेशीर लढाई अजूनही पुढे चालू राहील असे संकेत या निकालपत्राच्याद्वारे स्पष्ट होत आहे कारण सर्वोच्च न्यायालयात सात न्यायाधीशांची याचिका सात न्यायाधीशांच्या बेंचने पुन्हा ऐकणं संदर्भातलं माझ्या वाटतं नबाम रबियाच्या खटल्याचा निकाल जर पुनर्विचार करायचा असेल कारण आमदारांची अपात्रता आणि ज्यांनी ही नोटीस पाठवली त्यावेळेचे तत्कालीन उम अध्यक्ष म्हणजे अध्यक्षपदाची धुरा असणारे उपाध्यक्षपद या संदर्भातला हा वाद अजूनही पूर्णपणे संपलेला दिसत नाही